नमस्कार शेतकरी बांधव, आज मी कमी खर्चात तुम्हाला शेतामध्ये आपली कांदा साठवण्यासाठी कांदा चाळ कशी बनवायची त्याबद्दल माहिती सांगणार आहे। ही जी कांदा चाळ आहे ही अतिशय कमी खर्चात बनवली, यासाठी तुम्हाला फक्त 2000 रुपये खर्च येणार आहे। जेणेकरमध्ये तुम्ही जवळजवळ 400 गोण्या म्हणजेच 20 टन कांदा तुम्ही त्यामध्ये 2000 रुपयामध्ये ठेवू शकता। तुम्हाला फक्त दोन जाळ्या विकत आणणे, 5-5 फूट रुंदीची आणि लांबी त्याची जवळजवळ 50 फुटाची। तर जाळी जी आहे ती तुम्ही कोंबड्याला जी जाळी आपण वापरतो ती साधी जाळी पण जरी वापरली तरी त्यामध्ये ती 2-3 वर्ष आपल्याला ही कांदा चाळ जाऊ शकते। तर काय करायचं आहे, आता आपल्याकडं घरी जे कोणतंही सरपण वगैरे असतंच बघा, तर त्यासाठी मोठमोठ्याले जे लाकडे त्या सरळ रेषेमध्ये ते व्यवस्थित उभे करून घ्यायचे खड्डे खांदून, आणि थोडे आपल्या घरी जर बांबू असतील तर ठीक आहे, नाही तर मग तुम्ही सुबाबूळ असेल किंवा वेड्या बाबळे असतात त्याच्या ज्या बनाटे त्या तुम्ही त्या रोवलेले जे खांबे त्याला बांधून घ्यायचेत। जवळजवळ आपल्या आवश्यकतेनुसार उंची जवळजवळ जर 5 फूट जर असेल तर तुम्ही 3 आडवे तिथं बांबू वगैरे लावू शकता इथून तिथून, आणि त्याला ही जाळ्या बांधून घ्यायचे। बघा मी ती बनवली, पण मी जी तर जाळीचे बंडल आणलेले 2, एक 2700 रुपयाचा बंडल आहे आणि एक 2000चा आहे, म्हणजे जवळजवळ 4500 रुपयाचे आणलेले आहेत। तर तुम्ही यामध्ये बघू शकता किती छान ही कांदा चाळ दिसते, तर ही जवळजवळ 2-3 वर्ष आपल्याला जाऊ शकते शेतकरी बांधवांना। तर शेतामध्ये असणारी काही जी झाडं आहे त्याच्या काही फांद्या तोडल्या, झाडं पूर्ण तोडायची नाही, त्याच्या काही फांद्या तोडायच्या आहेत ज्या आपल्याला आवश्यक आहे, झाड लागत नाही, थोडे मीडियम साईजचे आणि ते उभे केलेले आहेत। आणि लिंबाचं झाड जे आहेत ते आपल्या बांधाऱ्यावर असतंच बघा, फक्त त्याची काही जे खाली आलेले ज्या फांदे ते तोडायची, झाड पूर्ण तोडायचं नाही, कारण की आपल्याला माहिती आहे त्याची भरपूर अशी फायदे आहेत। तर ही कांदा टाकण्यास आज सुरुवात केलेली आहे, तर बघा अतिशय व्यवस्थित अशा 2 केल्यात, त्यामध्ये बायफर्गेशन पण केलं आहे, छोटा कांदा सेपरेट केला आहे, मोठा कांदा सेपरेट केला, अशा 2 जाळ्या बनवल्यात। तर बघा तर एका साईडला हे झाडांची जी काही जे खोड आहे ती रोवलेली आहेत, आणि एका साईडला आपल्या शेडची जी पोल आहे त्याला जाळी बांधलेली, अतिशय सूर्यकशी चाळ तयार झालेली। अजून पोळी ह्या कांद्याच्या पोळ बाजूला पडल्यात त्या अजून भुसाऱ्यामध्ये भरायचं काम चालू आहे। तर अतिशय स्वस्तात अशी तुम्हाला ही जाळी बनवता येईल कांद्याचा। धन्यवाद।